पाम छे भाव कसं होतं माझी मध्ये पूजा चालू होती ना तुम्ही मदतच आवाज दिला म्हणून मला पटकन यावं लागलं बघा काका आम्हाला ओळखलं आम्ही कोण याची झोपणी झाली का झाली त्याची कोणी ओळखलं आम्हाला ओळखलं नाही तुमच्या काय कपाळाला काय बोर्ड नाही का अहो तसं नाही मग काका आम्ही राजाच्या दरबारामधले शिपाई आणि प्रधान विक्रम राजाची शिपाई आणि प्रधान तुमच्याकडे येणं केलं कसं करता आमच्या दरबारामध्ये सत्यनारायणाची महापूजा आहे हो त्यासाठी तुम्हाला दरबारामध्ये चालावं लागतं बरोबर चला काय हरकत नाही तुम्ही एकटी नका येऊ तुम्ही ही आता एक होणार ती बाई ही का ही माझी मुलगी आहे म्हणजे तुमची मुलगी का ही हो हिला पण सोबत घ्या हा घ्या तिला पण सोबत घ्या आजची बात नाही आमच्यामध्ये बाया का पूजा येत नाही हो तसं नाही काका मला राग नका येऊ देऊ दरबारामध्ये सत्यनारायणाची महापूजा आता दरबार म्हणल्यावर किती मोठा असेल हो बरोबर आहे का नाही सत्यनारायणाची पूजा म्हणल्यावर तिथं कुठले सामानाची काही कमी नाही घेऊन कमी नाही अहो तुम्हाला उभं येणार नाही म्हणून त्या पोरीला सोबत घ्या म्हणलो आम्ही आजची बात नाही मी बक्का मी आणायला मुलगी येणार नाही हे मित्रा अरे लातो के भूते बातो से नहीं मानते फिर क्या करना पड़ेगा अपने चाल बताना पड़ेगा अपनी चाल नहीं बता टाकल्या तू एक शिड दिली आणाल तेच आणणार तो मला कोण कट मारला तू इकडे कोणा तुझी धुंद कारण की हो तुमच्या दोघांची अशी जिरवी न मी काय जिरी दे तू काय जिरी दे अशा म्हणलं अजिबात लागत ती मार लागत मी मरते अरे बुकी आण बुकी आण बुकी ह्या पण अजिबात श्यामडाचं का लोणचं करायचं का तुला मला काय तू चल कुठं आहे मला एवढं जोरात मारलं म्हणतो रडू नको असं मग तिला जास्त बोल नको परवा देतो बायकून हाकू तर आणील तुला बाया माणसाचे नाते नको लागू ते फार जावं त्याच्यावर नको झालं महाराज रडू नको दरबारामध्ये शिवाय आलं का त्या ब्राह्मणाला आणलं घेऊन आलो महाराज मुलीला सुद्धा आणलं मुलीला घेऊन आलो आतमध्ये पाठवून दे चल हात पुढं करा यांना पुढं करा सांगितलं यांना कुठली लटकेली माग चला हात माग करा जाऊ दे दोन तुम्हाला महाराजांनी सरसकट आतमध्ये बनवलं सरसगट हो बनवलं हो भाऊ काय एक काम कर ना दादा काय एक कमरापासून खालचा भाग आहे ना हा इथंच राहू दे आणि त्याचं काय करायचं ऊन पळलं का चांगल्या मस्त गौऱ्या थापाव गौऱ्या हा आणि त्याच्यावर पापड वाजव पापड हा आणि ते याला खायला द्या इसकू मी खाली पापड नाही खाता अरे तेरे को पापड की चटणी बहुत पसंद आहे ना खाली पापड नाही वाना फिर उसके साथ नहीं बार पीट लावाना बहुत अच्छा लगता जा पटकन मध्ये चला हो नमस्कार नमस्कार
नमस्कार गुरुजी नमस्कार नमस्कार महाराज महाराज इला काय झालं रे दादा चाही तरी आणाल बाय महाराज या तुमच्या दोरी शिपायाला बर आम्हाला लय मारलं म्हणजे पूजा करा तो बरोबर आहे म्हणजे माझे शिपायाने तुम्हाला मारलं हो लय मारलं मला मारलं तर मारलं माझ्या बापाला भी मारलं अरे त्याच्या बापाचा बाप असतो ना थोडा नसतो रे तुमच्या ओ महाराज एवढंच नाही आमच्या घरामध्ये पूजा मांडलेली होती पूजा मांडलेली होती त्याच्यावरती एक कडक पन्नाची नोट होती आणि एवढी 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 चिल्लर होती चिल्लर होती ती कडक पन्नाची नोट आहे ना त्या लंबाट्यानं घेतली त्या या खाडी मॅन पन्नाची नोट यानं घेतली आणि ती एवढी एवढी चिल्लर आहे ना या टाकल्यानं घेतली यानं पैसे चोरले तुमचे पैसे दे पैसे तोडले तुमचे ए चिल्लर देऊन टाकू नोट घेतली नाही का तो पैसे घेतलेले ना तर बापाची औलाद असेल तर इकडे वरती ये मग ये इकडे ये पैसे देऊन टाक तुला म्हणतो पैसे देऊन टाक पैसे घेतले टकले पैसे दे पैसे दे पैसे थोडं सांगितलं का त्यांना आणायचं सांगितलं अरे तुला पैसे थोडं सांगितलं होतं का त्यांना आणायचं सांगितलं काय म्हणला राजा भिकारी भिकारी काय म्हणला राजा चहा पाहिजे नाही म्हणून इकडे गाढवा हो तुम्हाला पैसे थोडा सांगितलं होतं का त्याला आनंद सांगितलं पैसे घेतले आणि तुम्हाला खोट वाटत असं आमच्या दोघांचा झाड आहे का पैसे चोरले का कशी जिरली हे प्लॅनिंग आहेस का शिपाई हिची योजना चालू आहे का तुला पण लाभ देतो थांब म्हणजे तुम्ही पैसे चोरले नाही नाही महाराज विक्रम चरित्र खोट आणि स्त्री चरित्र मोठं हीच म्हणली होती महाराज हे बघा आता यांना आपण मारहाण करून जमणार नाही जर कधी आपण यांना मारहाण केली नगरी ते लोक आपल्याला नाव ठेवतील नाव ठेवणार आणि समजून सांगायचा जर प्रयत्न केला तर हे आपला ऐकणार नाही हे आपला ऐकणार नाही बरोबर आहे यासाठी हा मी काहीतरी आयडिया करणार अरे ही ब्राह्मणाची मुलगी आहे ना हा हिच्या संग मी लग्न करणार भाटगाळला आमचा राजा अशी नियत असली राजेची गाढवा हो अरे लग्न कसं करायचं कोण्या नात्याने करायचं कोण्या मुला भाई लग्न करायचं नाही मग संसारी नात्याने लग्न करायचं नाही हा फक्त एवढ्या गोष्टीचा मोबदला घेण्यासाठी म्हणजे जर कधी माझ्या लग्न तिच्या सोबत झालं हा माझा हक्क होणार माझी सत्ता होणार आणि नंतर तिला विचारणार मी विक्रम चरित्र मोठा आहे का स्त्री चरित्र मोठा आहे हा याला म्हणतात डोकं शेवटी महाराजांचं डोकं आहे मंगत खोटी नाही कोणी राजा बोला दल हले गरीब बोले की स्कॅन्डर पण नाही अरे दाढी नाही एक काम करा काही भी करा नाही कसं भी करा त्या ब्राह्मणाला म्हणा तुमची गरीबी आहे तुम्ही या मुलीचं लग्न कसं करणार तुम्ही ही मुलगी आमच्या राजाला देऊन महाराज याची काहीच काळजी करू नका आमच्या राजाने तुमच्या मुलीची मागणी घातली म्हणून सांगा काय चांगल्या चांगल्या पैसे वाल्याच्या चोरी की मोडल्या जोन मोडल्या जोडल्या एक काम करा सांगा त्या ब्राह्मणाला सांगा तुम्ही जाणार ना तुम्ही हळद लावून तयार राहा पक्का लगे असं ना हा समजून घ्या हा जोडीदार
मोठी कामगिरी सोपवली महाराजांनी. मला माहिती आहे तया कोण झापणार नाही. हां तया कोण झापणार नाही. एक काम कर, सोयरिकीचं काम बरोबर याच्या ती तुला थोडी कमी माहिती हो. तू शिकेल सवरलेला नाही. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. आय एम ग्रॅज्युएट. यू आर नॉट अ ग्रॅज्युएट. यू आर 10 क्लास फेल. ग्रॅज्युएट आय एम इंग्लिश. इंडिया इज माय कंट्री. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. हॅलो मी शिकलेला आहे त्याच्यामुळे काम करतो. शिकलेली गरज नसते डोक्याची गरज असते. डोखं नाही पद्धत असती बोलायची. बोलल्यानंतर तिकडचे माणसं आपल्यावर भळले पाहिजे. आता बघ मग नाही तो म्हणणं काय मग नेमकं. मी काय करतो काय मी त्या पोरीला पटितो आणि तो त्या गुरुजीला पटिव. काय म्हणला तू. मी त्या पोरीला पटितो आणि तू त्या काकाला पटिव. बरं तुम्ही शरीर मग कसं आपण वेगळ्या पद्धतीनं. नाही तुझी पद्धत ले गावंढळी रे. नाही ना ऐक ना तू. आताची पद्धत चालत नाही लोकांना. ऐक ना तू. कसं करतो आपण काय करू माहितीये का. मी त्या पोरीला पटितो तू त्या बापला पटितो. टाकले सगळे उडून गेले ना. या पोरगी पटेने मी पटिके पटिते. सकाळ संध्याकाळ दोन टाईम बायको का मारे पाठव्या तुला. मी पोरीला पटितो आज. आपल्याला पाठवा तरी स्वैरी करायची. महाराजाचं जमावचं आहे. चल मी कुठे गेलतो. तू लांब गेलतो. चल काका. हो काका. अरे अरे धाके पडले. ते कोणत घाला देऊन राहिलंय. थांब येऊ नको एवढा घाबरू नका. काका पहिल्या चक्रात माही बदगड धरली होती. नाही नाही काका तुम्हाला.